नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रीम गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो आज आपण बघणार आहोत वर्ग काढणे ही पद्धत शॉर्टकटमध्ये कशी काढायची तर बघा आपल्याला बावन्नचा वर्ग काढायचा आहे तर बघा यासाठी शॉर्टकट शॉर्टकटरी तर काय करायचं आपण जर बावन्न म्हणजेच हे पन्नासपेक्षा दोन अंक जास्त आहे तर याला काय करायचं पन्नासपेक्षा दोन जास्त आहे त्यामुळे इथे दोन लिहून घेऊ आणि दोनचा वर्ग काय आहे चार पण आपल्याला दोन संख्या पाहिजे म्हणून झिरो चार त्यानंतर आपण जे दोनचा वर्ग घेतला तेच पंचवीसमधून दोन प्लस करायचे म्हणजेच पंचवीस आणि दोन किती होतात सत्तावीस आणि ते सत्तावीस इथं लिहून घेऊ आपण म्हणजे जे आपलं आलेलं आहे फायनल आन्सर त्याचप्रकारे आपण दुसरं उदाहरण बघू बघा मित्रांनो छप्पन्नचा वर्ग तर बघा मित्रांनो पन्नासच्या आसपास असल्यामुळे आपण अशी पद्धत वापरत आहे तर बघा पन्नासपेक्षा कितीने जास्त आहे सहाने आणि सहाचा वर्ग काय आहे छत्तीस तर इथं आपण छत्तीस लिहून घेऊ आणि आपण ज्या संख्येचा वर्ग घेतला तीच संख्या आपण पंचवीसमधून प्लस करणार आहे पंचवीसमध्ये पाच सहा अकराशे एक हा चालू एक दोन एक तीन एकतीस म्हणजे ते एकतीस आपण इथं लिहून घेऊ म्हणजेच आपलं आलेलं आहे छप्पनचा वर्ग एकतीसशे छत्तीस अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पन्नासच्या आसपासच्या संख्येचा वर्ग करू शकतात पुढील बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो हे पन्नासपेक्षा कमी आहे तर हे कसं सोडवायचं तर बघा मित्रांनो हे पन्नासमध्ये बेचाळीस पन्नासपेक्षा कितीने लहान आहे तर आठने कमी आहे तर बघा आठचा वर्ग काय आहे चौसष्ट आणि आपण ज्या संख्येचा वर्ग घेतला आहे ती संख्या पंचवीसमधून आपल्याला काय करायची आहे मायनस करायचे आहे म्हणजेच पंचवीसमधून आठ गेले तर राहिले सतरा म्हणजेच ते सतरा आपण इथं लिहून घेऊ म्हणजेच बेचाळीसचा आपला वर्ग आलेला आहे नंतर पुन्हा आणखी एक उदाहरण घेऊ मित्रांनो तर बघा मित्रांनो अठ्ठेचाळीसचा वर्ग तर अठ्ठेचाळीस हे पन्नासपेक्षा कितीने कमी आहे दोनने आणि दोनचा वर्ग काय आहे चार तर आपण काय घेणार झिरो चार आणि ज्या संख्येचा वर्ग घेतला आहे तेच संख्या आपण पंचवीसमधून वजा करणार आहोत म्हणजेच किती उरली इथं तेवीस ते तेवीस इथं लिहून घ्या म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे अठ्ठेचाळीसा वर्ग दोन हजार तीनशे चार तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद